पनवेल महानगरपालिकेनं एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एक लाख एक हजार लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आजपर्यंत शहात्तर हजार सातशे पंच्याहत्तर नागरिकांचं लसीकरण करण्यात यामध्ये आरोग्य कर्मचारी दहा हजार आठशे सत्याऐंशी फळीतील कर्मचारी सात हजार सहासष्ट ज्येष्ठ नागरिक चौतीस हजार तीनशे सत्तावीस एकोणीस हजार सातशे एकवीस आणि अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील चार हजार सातशे चौसष्ट यांचा समा शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी दुसऱ्या टप्प्यांमध्ये फळीवर काम करणारे कर्मचारी टप्प्यांमध्ये साठ वर्षांवरील तसेच वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे एक मे पासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी मर्यादित स्वरूपात लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती आणि यामध्ये सहा हजार डोस देण्यात आले दिनांक बारा मे रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण एक लाख लसीकरण पूर्ण झाले सध्या पालिका क्षेत्रात एकूण अकरा शासकीय आणि चौदा खासगी लसीकरण केंद्र कार्यरत आहेत प्रत्येक केंद्रावर रोज दोनशे कुपनचं वाटप केलं जात आहे रोज सरासरी तीन हजार पाचशे लसीकरण होत असून आजवर लसीकरणाची नऊशे एकतीस सत्रे घेण्यात आली आहेत पनवेल महानगरपालिकेला शासनाकडून जसे जसे लसींचा सा साठा महापालिकेला उपलब्ध होईल तसे तसे विविध केंद्रावर नागरिकांसाठी लस देण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे पंचेचाळीस वर्षाच्या वरील ज्या नागरिकांचा कोविशिल्डचा दुसरा डोस राहिला आहे त्या नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन डोस घ्यावा असं आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केलं आहे